समोर बसलेले वडील आणि मित्रांनो, मला माहिती आहे साहिल भाईचं शिक्षण कसं झालं आणि कसं नाही। माझे मित्र जमील भाई सय्यद आणि शाबुद्दीन भाई यांनी खूप कष्टातून आणि आजही ते कष्ट करते, आजही ते लाकडं तोडते, पण इतका सार्थ अभिमान आहे आम्हाला तुमचा। आजपासून तुम्हाला आम्ही आरोग्य बोलणार आहे, डावजवळ बोलणार। साहिल भाई, तुमचं करावं तेवढंच कौतुक कमी आहे। तुमच्यासारखे मुलं गावामध्ये घडणं खूप गरजेचं आहे आणि तुम्ही ज्या शाळेमध्ये शिकलात रेणुका विद्यालयामध्ये, तर तुमच्या गुरुंचंही मी खूप खूप अभिनंदन करतो, सर्वांचंही अभिनंदन करतो की साहिल सारखा मुलगा या मानूर गावामध्ये पैदा होऊन तो आज इतक्या स्टेपवर जातोय ही खरोखर अभिमानाची गोष्ट आहे। मी इतरांना सांगतो, इतर पालकांनाही सांगतो, त्यामध्ये मिका असाना आपणही आपल्या विद्यार्थ्याकडे लक्ष ठेवा। सगळंच काय शिक्षकावर सोडू नका, आपण जर आपल्या मुलाकडे लक्ष ठेवलं तर नक्कीच आपल्या गावाचा बदल झाल्याशिवाय राहणार नाही आणि साहिल सारखे उच्च पदावर मुलं गेल्याशिवाय राहणार नाही। हेही पालकांनी सर्वांनी हे करावं, लक्ष ठेवा मुलांकडे। यापुढे साहिल तुम्हाला आणखीनही आमच्या शिक्षक परिवाराकडून आणि ग्रामस्थाकडून खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द सांगतो, धन्यवाद।